आज खरं म्हणजे ज्यांच्या घरी आलो आहे त्यांना देखील गोड बातमी तर द्यावीच लागेल ना। आपल्याला माहिती आहे अभ्युदय नगर, बाळाभाऊ अभ्युदय नगरचा सीएनडीचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून इथे येण्याच्या आधी मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला देखील अभ्युदय नगरचे लोक भेटले होते, त्यांची फाईल सगळी रेडी करून गृहनिर्माण मंत्री मी असताना सगळा त्याचं काम आपण पूर्ण केलंय। अतुल सावेंनी उरलेलं काम करून ती आता कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली की माझ्या वतीनं तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरचं सीएनडीचं प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल आणि अभ्युदय नगरचा विकास हा त्या ठिकाणी सीएनडी पद्धतीनं आणि केवळ अभ्युदय नगरच नाही बांद्रा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर वरळी असेल यांचं त्या ठिकाणी विकास हा करण्यात येईल। मुंबईतील मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांचा जिव्हाळ्याचा बऱ्याचशापासून दिवसापासून तो विषय होता तो अभ्युदय नगर पुनर्विकासाचा। म्हाडा मुंबई मंडळाने 1950 ते 1960 या दरम्यान 56 वसाहती निर्माण केल्या होत्या, त्यामध्ये जवळजवळ 5000 पेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटी आहेत। या सर्व इमारती 50 ते 60 वर्ष जुन्या झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक होते। डीसीपीआर नियमाच्या नियम 33(5) मधील तरतुदीनुसार या इमारतीचे रिडेव्हलपमेंट करण्यात येते। मुख्य रस्ते व प्राईम लोकेशनवर असलेल्या इमारतीचे रिडेव्हलपमेंट लवकर होत अस मात्र आतील बाजूस असणाऱ्या इमारतीचे रिडेव्हलपमेंट करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे या वस्तींचा एकत्रित विकास करणे तेथील नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी सीएनडीची नियुक्ती करून नियम 33(5) अंतर्गत क्लस्टर रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय 27 फेब्रुवारी रोजी कॅबिनेटमध्ये घेण्यात आला। हे रिडेव्हलपमेंट करताना 4 FSI देण्यात येणार आहे, त्यातील 1 FSI हा हाऊसिंग स्टॉक म्हणून म्हाडाला मिळणार आहे आणि रिडेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या सीएनडी एजन्सीची नियुक्ती करण्यात येईल या एजन्सीने संबंधित गाळेधारकांना रहिवाशांना 51% संमती घेऊनच ते रिडेव्हलपमेंट करू शकतील, म्हणजे त्यांना आवश्यक असणार आहे ती। काम सुरू असताना रहिवाशांचे पुनर्वसन करणे, टेम्पररी राहण्याची व्यवस्था करणे, कॉर्पस फंड देणे ही जबाबदारी सीएनडी एजन्सीची असणार आहे। अध्यक्ष महोदय, आपणही या विषयासाठी 2 बैठक घेतली, आपल्या दालनातही बैठक घेतली, आपण पुढाकार घेतला आणि आज आम्हाला सांगायला आनंद होतो की 20 फेब्रुवारीला धन्यवाद देवेंद्रजींच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं आणि अध्यक्ष महोदय आपल्या नेतृत्वात बैठक झाली होती आणि आज आपण निर्णय जाहीर केलेला आहे। आज जे आपलं अभ्युदय नगर आहे तिकडे आज पुनर्विकास होणार आहे हेच आम्हाला या निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं होतं। मराठी माणसाची बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती आणि ती नक्कीच मध्यमवर्गीय मराठी माणसाची या माध्यमातून पूर्ण होते, मी आपल्या हे निवेदन करतो। धन्यवाद। या आता जे निवेदन आदरणीय मंत्री महोदयांनी केलं आहे, सावेसाहेबांनी केलं आहे, मी विशेष करून शासनाचे मुख्यमंत्र्यांचे आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो की अनेक वर्षांपासून अभ्युदय नगरमधील सर्वसाधारण मराठी माणसाची जी मागणी होती स्वतःच्या हक्काचं घर प्राप्त करण्याची ती मागणी आज आपण पूर्ण केल्याबद्दल मी शासनाचे मनापासून अभिनंदन करतो।